हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थीची प्रज्ञाशोध परीक्षेचे सराव प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये सोडणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी प्रज्ञाशोध व इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षेचेही क्वेश्चन पेपर सोडवलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. तसेच तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजेच इयत्ता 5वीला नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा द्यायची असेल तर त्यांच्याही सराव प्रश्नपत्रिका आपल्या या चॅनेलवरती तुम्हाला सोडवलेल्या मिळतील. त्यांच्याही लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर त्यापुढील बेल आयकॉनला तुम्ही टच करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ आणि त्यांच्या लिंक्स या तुम्हाला चॅनेलवरती भेटतील. चला तर मग आपण सोडवूया इयत्ता 4थी प्रज्ञाशोध परीक्षा सराव पेपर. त्यामध्ये विभाग 1 मी घेतलेला आहे, विषय मराठी. प्रश्न आहेत 25, गुण आहेत 50. त्यामधील 1 ते 3 साठी सूचना आहे, उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तुम्ही उतारा वाचून घ्यायचा आहे. त्याखाली मी पहिला प्रश्न घेत आहे. इच्छेत ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजे काय असते? माघार घेणे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्या 2 गोष्टींची आवश्यकता असते? तर त्यासाठी ध्यास आणि अभ्यास या 2 गोष्टींची आवश्यकता असते. कामातील यशासाठी जिद्द आणि चिकाटी या गुणासोबतच आणखी कशाची आवश्यकता असते? तर जिद्द आणि चिकाटीसोबतच आपल्याला आत्मविश्वाससुद्धा आवश्यक असतो. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी बघा, कविता दिलेली आहे. कविता काळजीपूर्वक वाचून तुम्ही त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. कविता तुम्ही वाचून घ्या, वासरावरती आधारित कविता आहे. त्याखालील पहिला प्रश्न बघा काय आहे. कवितेत कोणत्या प्राण्याचा उल्लेख आलेला आहे? तर कवितेमध्ये वासराचा उल्लेख आलेला आहे, पर्याय क्रमांक 1. अंधार पडताच वासरू काय करू लागले? अंधार पडताच वासरू हंबरू लागले. खूप थकल्यावर वासराला कशाची आठवण झाली? खूप थकल्यानंतर त्याला कळपाची आठवण झाली. त्यानंतर प्रश्न 7 बघा. खालील वाक्यातील नाम असलेला शब्द पर्यायातून निवडायचा आहे. समीर व शलाका सकाळी गोव्याला गेले. यामधील नाम नसलेला म्हटलेला आहे. यामध्ये नाम नसलेला शलाका नाम आहे, समीर नाम आहे, गोवाही नाम आहे, गेले हे क्रियापद आहे, म्हणजे नसलेला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4. स्त्रीलिंग नाम ओळखा. स्त्रीलिंग बघा, इथं आपल्याला तो गवंडी पुल्लिंग आहे, ते गाव नपुसकलिंगी, ती गाय स्त्रीलिंग आणि ते कंदील ते सुद्धा नपुसकलिंग, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. रिकाम्या जागी येणाऱ्या पर्यायी उत्तराचा पर्याय क्रमांक शोधायचा आहे. बागेत फणसाची 10 टिंब होती. 10 काय होती? झाडे होती. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते. यामधील विशेषण कोणतं असेल? छान छान. कपडे हे नाम आहे, त्यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या छान छान. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. शुद्ध शब्द आहे परीक्षा, पर्याय क्रमांक 4. रला दुसरी वेलांटी असते. अर्थावरून मन ओळखायचे आहे. अर्थ बघा काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक 12 मध्ये. अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे, याचा अर्थाची म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे. योग्य वाक्प्रचाराचा वापर करा. राजूची उत्तम चित्रकला पाहून मित्रांनी काय केलं असेल? तोंडात पोटे घातले, म्हणजे ते आश्चर्यचकित झाले. योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. वसंत ऋतूत फळाफुलांचा टिंबटिंब असतो. काय असतो? बहर असतो. वसंत ऋतूमध्ये फळांना फुलांना बहर आलेला असतो. प्रश्न क्रमांक 15 ते 17 साठी सूचना आहे. खालील 3 वाक्ये सुसंगत होण्यासाठी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्दाच्या पर्यायाचे वर्तुळ आपल्याला रंगवायचे आहे. बघा, अशा प्रश्नामध्ये प्रथम आपण 3ही वाक्य वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानुसारच आपण पर्याय निवडायचे आहेत. बघा, रमेश टिंबटिंब गेला. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, त्याने आईकडून टिंबटिंब मागून घेतले. त्यानंतर तिसरं वाक्य आहे. आता या दोन्हीवरून आपल्याला कोणतं लॉजिक लावणं अवघड आहे, म्हणून आपण तिसरं वाक्य वाचूया. टिंबटिंब या त्याने खाऊ विकत घेतला. मग कोणाकडून खाऊ घेतला? आता इथं भाजीवाल्याकडून तर आपण भाजी घेतो, फळवाल्याकडून फळे घेतो, मित्राकडून घेऊ शकतो, पण दुकानदाराकडून खाऊ घेतला जातो, म्हणजे त्याने दुकानदाराकडून खाऊ विकत घेतला. मग त्याने आईकडून खाऊ विकत घेण्यासाठी काय घेतले असतील? पैसे घेतले असतील. आणि रमेश कुठे गेलेला असेल? बाजारात. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं 3ही वाक्य वाचून तुम्ही मग ते पर्याय निवडायचे आहेत.
पुढील शब्दाचा या समानार्थी शब्द पर्यायामधून निवडा. यामिनीचा समानार्थी शब्द काय होतो? तरुणी. अधोरेखित शब्दसमूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला त्या पर्यायाचे वर्तुळ आपण रंगवायचं आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही जन्मापासून श्रीमंत नसते. आता अलंकारिक शब्द कोणता आहे अंडरलाईन केलेला? जन्मापासून श्रीमंत. व जन्मापासून श्रीमंत म्हणजेच कोण? गर्भश्रीमंत. पर्याय क्रमांक 4. अव या उपसर्गाने पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द बनला नाही? विरुद्धार्थी शब्द न बनलेला म्हणजे अवयव. पर्याय क्रमांक 1. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. हरणाचे शावक, मांजराचे पिलू, सिंहाचा बछडा आणि म्हशीचे रिडकू. यामध्ये अयोग्य जोडी आहे हरणाचे शावक, कारण हरणाचे काय असते? पाडस. त्यानंतर पुढची प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22 बघा. मकरंद, मलूल, मासा, प्रश्नचिन्ह, मुलामा, मूषक. प्रश्नचिन्हाच्या जागी वर्णानुक्रमे कोणता शब्द येईल? आता मकरंद आणि मलूल हे म पासून सुरू झाले, तर इथं मा पासून आहे. इथं जर आपण मा घेतलं, आता पर्यायमधील मामध्ये आहे मानव, परंतु मानव आणि मासा जर यांचं जर कंपॅरिझन केलं तर मानव प्रथम यायला पाहिजे, मासा नंतर, म्हणजे मानव हा येणार नाही. त्यानंतर इथं पहिला उकार आहे, म्हणजे पहिल्या उकाराचे शब्द येतील मू. मग पहिल्या उकाराचा इथं शब्द आहे मुलगा. पर्याय क्रमांक 3. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी मुलगा येईल. आधोरेखित शब्दांचा अर्थ खालील पर्यायामधून आपल्याला शोधायचा आहे. सर्वजण गोपाळला पाहून हसत म्हणाले, काय ध्यान आहे पहा. मग या ठिकाणी ध्यानचा अर्थ काय होईल? हसत होते ना सगळे, म्हणून ध्यान म्हणजे भोळसट व्यक्ती. प्रश्न क्रमांक 24. रयत शिक्षण संस्था कोणी सुरू केली? तर रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली. प्रश्न 25 बघा. मराठीमधील शेवटचा प्रश्न आहे हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद नसलेले ठिकाण कोणते आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद नसलेले ठिकाण फोंडाघाट. इतर जे आहेत ते समुद्राच्या कडेलाच आहेत जिल्हे तालुके, त्यामुळे त्या ठिकाणी बंदर हे असणार. त्यानंतर विभाग 2 घेऊया. विषय आहे गणित. प्रश्न आहेत 50, गुण आहेत 100. 59,769 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये कशी लिहितात? तर त्याचा करेक्ट पर्याय आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये 59,769. पर्याय क्रमांक 3. खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात मध्यभागी कोणती संख्या येईल? चढत्या क्रमाने लावल्यानंतर बघा, ही 1 नंबरला येईल, त्यानंतर ही 2 आणि 3, 4 आणि 5. मग मध्यभागी 3 नंबरची असेल 43,257. 5 अंकी मोठ्यात मोठी सम संख्येतून 4 अंकी लहानात लहान विषम संख्या वजा केली असता कोणती संख्या येईल? बघा करून. तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99,999. आणि त्याच्यातून मोठी या सम संख्या म्हटल्यानंतर इथं 8 येईल एकक स्थानी. त्यानंतर 4 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हटलेलं आहे. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? 1001. आता यांची काय करायची आहे वजाबाकी? इथं काहीच नाही आहे. 8 एक गेले 7, 9 एक गेले 8 आणि 9, 98,997. पर्याय क्रमांक 2. 1 ते 100 या संख्येमध्ये 2 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? तर तो 20 वेळा येतो. या संख्येतील कोणती संख्या आहे? 732,745. या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे. बघा या ठिकाणी आता पहिल्या 7ची आपण मोठी किंमत घेऊया, म्हणजे जसं आपण डावीकडे जाऊ तशी किंमत वाढत जाणार आहे. म्हणून या 7ची किंमत किती असेल? 7 लाख. ही 7 लाख किंमत झाली. आणि या 3 नंबरच्या 7ची 700. आता यांची काय करायचे? फरक करायचा आहे, म्हणजे वजाबाकी करावी लागेल आपल्याला. किती झाले? 699,300. बघा पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 1. 352 दशक एक अधिक 125 शतक अधिक 2 एकक आणि 50,000. आता यांची आपण सरळ बेरीज करूया. बघा 352 दशक म्हणजे दशक म्हणजे 10 गुणायचं, म्हणजे किती झाले? 352 दशकचे 3,520. त्याच्यानंतर 125 शतक म्हणजे 125 आपल्याला कितीने गुणावं लागेल? 100, म्हणजे किती होतील? 125 शतक म्हणजे 12,500. त्याच्यानंतर 2 एकक
ही दोन एकक म्हणजे इथंच राहणार आणि अधिक 50,000. तर बघा या ठिकाणी 50,000 या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक असं आपल्याला लिहावं लागेल. बघा यांची बेरीज करा, दोन इथं दोन, 5 आणि 5 10 एक, 3 आणि 3 6 आणि 5 आणि 1 6 किती झालेले, 66,022. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक एक 505,500. आता ही संख्या आपण कशी लिहूया, 505,505. हे बघा या ठिकाणी 505,505 पर्याय क्रमांक एक. 1 ते 50 मधील सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 1 ते 50 मध्ये सगळ्यात लहान मूळ संख्या 2. 165 दशक, 25 शतक आणि 178 एकक. आत्ता आपण वर सोडवल्याप्रमाणेच हे उदाहरण सोडवायचं आहे. 165 दशक म्हणजे 165 ला आपण 10 ने गुणले तर किती येणार आहे, 1,650. 25 शतक म्हणजे 25 गुणले 100 म्हणजे 2500 आणि 178 एकक म्हणजे 178. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. करूया, 6 अधिक 6 12 ने 13 आणि ही 4,4328. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2. मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येत किती मिळवावेत म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या मिळेल. आता या ठिकाणी लहानात लहान 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या किती मिळवायत म्हणजे आपण ही जर उत्तर वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. बघा मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या म्हणजे 9,999. त्याच्यामध्ये किती मिळवावेत म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या मिळेल. मग लहानात लहान 5 अंकी संख्या किती होते, 10,000. मग आपल्याला काय करावे लागेल, वजा करावं लागेल. म्हणून आपण या ठिकाणी करूया, हे 10,000 वजा 9,999 किती येतील बघा, 1. हे आपण तोंडीही काढू शकलो असतो. पर्याय क्रमांक 1. 9,500 वजा 1,25,000. आता 9,500 वजा 1,25,000 तुम्हाला तोंडी येत नसेल तर तुम्ही मांडून करा, पण उत्तर चुकू देऊ नका. बघा या ठिकाणी 9,500 म्हणजे 9,500 वजा 1,25,000 म्हणजे 4,250. यांची काय करायची आपल्याला, वजाबाकी. 5,250. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 5,250 म्हणजे किती, 25,000. पर्याय क्रमांक 2. 780 फुलांपैकी 510 फुलांचे हार केले तेव्हा 45 फुले खराब झाली तर किती फुले उरली. आता बघा या ठिकाणी अगोदर 780 फुले होती त्यामधील 510 फुलांचे हार केले म्हणजे किती उरलेले आहेत, तर 270 उरले. आता या 270 पैकी 45 फुले काय केले, त्यांनी खराब झालेले आहेत म्हणजे 45 फुले आपल्याला परत वजा करावे लागतील. म्हणजे 270 वजा 45 म्हणून आपण वजाबाकी करूया, परत किती राहिले, 2 आणि 225 राहिले. बघा मग पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3. 223 गुणले 14 गुणले 0 याचा गुणाकार किती येतो, 0. कारण कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता गुणाकार 0 येतो. 1 4 अंकी संख्येला 24 ने भागले असता भागाकार 315 येतो व बाकी 0 होते, तर ती संख्या कोणती आहे. 24 ने भागले असता भागाकार 0. तुम्ही या ठिकाणी सूत्रही वापरू शकता. कोणतं बघा, भाज्य बरोबर काय असतं, भाज्य बरोबर भागाकार गुणिले भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. आता या ठिकाणी भाज्य काढायचं आहे आपल्याला, भागाकार किती आहे, 315, भाजक किती आहे, 24, बाकी आहे 0. म्हणजे या दोघांचा काय करावा लागेल आपल्याला, गुणाकार. बघा मग आता या दोघांचा गुणाकार करा, 7,560 अधिक बाकी 0 म्हणजे एवढंच येईल. म्हणजे किती असायला पाहिजे होतं, ती संख्या कोणती असायला पाहिजे होती,
7,560, पर्याय क्रमांक एक। 1001/20 बरोबर भागाकार आणि बाकी किती असं आपल्याला विचारलेलं आहे। मग आपण उभ्या पद्धतीने मांडणी करूया, म्हणजे आपल्याला भागाकार आणि बाकी लक्षात येईल। बघा या ठिकाणी 1001/20, 20 आपण भाग घालूया, 20 × 5 = 100, 0 0 0 एक राहिला, परत शून्याचा भाग जाईल, इथं शून्य घेऊया, एकच राहिला, पुन्हा इथं शून्य दिला तर म्हणजे बाकी किती राहिलेले आहे, एक, पुन्हा पॉईंटमध्ये येईल, पण आपल्याला बाकी काढायचे म्हणून भागाकार 50 आणि बाकी एक। कोणता असेल पर्याय? पर्याय क्रमांक एक। गुणने 23 आणि गुणक 12, तर गुणाकार किती? 23 × 12 करायचा आहे, 12 × 3 = 36, 6 आणि 12 × 2 = 24 आणि 6 किती होतात? 30। 12 × 3 = 36, 6 आणि ह्याचे आले 3, 12 × 2 = 24, 24 × 3 = 27, म्हणजे किती यायला पाहिजे? 276। 75 चे एकूण विभाजक किती आहेत काढूया आपण। बघा या ठिकाणी 75 चे विभाजक आपण काढूया। पहिला असतो विभाजक प्रत्येक संख्येचा 1, त्यानंतर 2 भाग जात नाही, 3 भाग जातो या संख्येला, परत 5 जातो, 6 नाही जात, त्याच्यानंतर 7, 8, 9, 10 नाही जात, डायरेक्ट 15 जातो, त्यानंतर 25 जातो आणि 75, म्हणजे किती अवयव झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 विभाजक झाले।